देहूमधील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साही वातावरणामध्ये आणि भक्तिमय वातावरणात पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे. आलेल्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, औषध आणि पाण्याची व्यवस्था पुणेकरांच्या माध्यमातून ठिकठिकाणी केल्याचं पाहायला देखील मिळत आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील आता वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये उपस्थित असलेलं पाहायला मिळत आहे. संत तुकाराम महाराजांचे भालदार चोपदार तसेच मानाचे अश्व यांचे पुण्यामध्ये FC रोडवरती जल्लोषात स्वागत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, जाणून घेऊयात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यनगरीमध्ये म्हणजेच पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे, नगारा गेलेला आहे आणि हा मानाचा जो घोडा आहे तो देखील या ठिकाणी अश्व या ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळतंय. जे भावकरी आहेत ते या ठिकाणी त्याचे दर्शन घेत आहेत आणि हे झेंडेकरी त्यांच्या मागे आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय वयाची कोणतीही मर्यादा या ठिकाणी नाही आहे, परंतु जे मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी आलेले आहेत ते फक्त विठ्ठलाचं नाव घेत संत तुकारामांचा जय जयकार करत या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळतं. आणि पंढरपूरच्या दिशेने जात असताना पुण्यामध्ये त्यांचं आज आगमन होतंय. मोठ्या उत्साही वातावरणामध्ये त्या मृदुंगाच्या गजऱ्यामध्ये हरिनामाचा गजर करत या ठिकाणी मोठ्या संख्येने हे जे वारकरी आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपण दूरवर जोपर्यंत आपली नजर जाते तोपर्यंत आपण पाहू शकतो की केवढी मोठी संख्या, केवढी मोठी लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एवढे मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी आहेत जे फक्त आणि फक्त वर्षातून एकदा आपल्या विठुरायाला बघण्यासाठी विठुरायाच्या चरणांवर डोकं ठेवून दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जात आहेत. आणि तेवढ्या संख्येने हे वारकरी आहेत, तीच ऊर्जा आहे, तोच उत्साह या संपूर्ण वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण वारकरी पाहतोय. काळ गुडुंगाच्या गजऱ्यामध्ये हे वारकरी जात आहेत, झेंडे नाचत आहेत, मानाचा अश्व मगाशी गेलेला आहे, त्या अश्वाचे सर्वांनी दर्शन देखील घेतलं. त्यांच्या मागे हे झेंडेकरी आहेत जे उत्साहाच्या वातावरणात आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने नाचत गात पुण्यनगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हा उत्साह आहे, ही ऊर्जा आहे, ही पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनापर्यंत अशीच राहणार आहे. वर्षभराची एनर्जी घेऊन हे विठुरायाचं दर्शन घेऊन वारकरी पुन्हा एकदा परतीच्या गावी आपल्या निघणार आहेत. परंतु हेच उत्साह हेच अनेक वर्ष त्यांना टिकणार आहे. पुढल्या वर्षी देखील विठुरायाच्या चरणी जाण्यासाठी हीच एनर्जी त्यांना लागणार आहे. आणि आपण पाहतोय आता पुण्यनगरीमध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या या पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन होतंय. आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं देऊळ आहे, त्या ठिकाणी आरती देखील केली जाणार आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मंडप बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी वारकऱ्यांना अल्पोपहार असेल, पाण्याची व्यवस्था असेल, औषधोपचार असेल अशा पद्धतींची सोय देखील या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं.